नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून आज दिनांक 27 व 28 या तारखेला दोन दिवसीय भव्य प्रदर्शनीचे आयोजन रेणुका ज्वेलर्स येथे करण्यात आले. रेणुका ज्वेलर्स व किस्ना डायमंड यांनी एकत्रित येऊन या प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माननीय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी उपस्थित होते. नाही, कारण की आता यांनी 2 दिवसाचा मला वाटते 2 दिवसासाठी केला आहे का, पण हे फार गरजेचं आहे. आज जसं यांचं ओपनिंग झालं, आज येणारे जो आहे ते थोडं कमी प्रमाण, परंतु उद्याला भरपूर येईल. जोपर्यंत इथे एक्झिबिशन स्टॉल स्वतःचे लावणार नाही तोपर्यंत ग्राहक पण आकर्षित, आणि ग्राहकासाठी यांनी पण नवीन नवीन उपाययोजना आखायला पाहिजे. ग्राहक कसे असतात आता सांगायची काही गरज नाही आहे. ग्राहकाला बरेचसे प्रबोधन दाखवायची ते यांना गरजेचं आहे. आज ग्राहकाला कुठल्या वस्तू कुठल्या रेंजमध्ये आणि किती आपण त्यांना सूट देऊ शकतो, कारण की बरेच ठिकाणी 20% सूट 30% सूट हा यांनी करायला पाहिजे. ग्राहकाला जेवढी सवलत देणार नाही, पण तरी सांगून राहिलो अजून ग्राहकाला ह्या गोष्टी कधी विसरू नका. ग्राहकाला ज्या प्रकारे तुम्ही सवलत, कारण की स्टार्टिंगच्या याच्यामध्ये ग्राहक तुम्हाला जोडायचं असले तर ग्राहक जोडण्याचा तुम्हाला जो सुरुवातीला तुमचा 15-20 दिवस जे जाईल ते जास्तीत जास्त ग्राहकाला सूट देण्याबद्दल तुम्ही विचार करा. आपलं नुकसान काहीच नाही आहे. आपण अगर 100 रुपये कमवतो तर असं समजायचं का 50 रुपये आपण त्यासाठी खर्च करतो. खर्च करताना ग्राहकाला बरेचसे सूट तुम्हाला द्यावं लागेल, जेणेकरून ग्राहक एकदा तुमचे परमण झाले का ग्राहक नेहमीसाठी तुमच्यासोबत राहणार आहे. रेणुका ज्वेलरचे जे आहे त्याचं मी एक परिवाराचा सदस्य आहो. मी एक समाज आहे, माझ्या समाजामध्ये खास करून हे तिघही भाऊ आहे ना माझ्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे. असे आमच्या समाजात आता फार मोठे मोठे प्रोग्राम होतात, सुवर्ण रत्न दिले जातात. पुढच्या वर्षी जो प्रोग्राम होईल तर यांना सुवर्ण रत्न दिलं जाईल पुढच्या वर्षी, आणि इथे फार मोठा प्रोग्राम राहील. तर आतापासून असे उदाहरण माझ्या याच्यामध्ये, मी आता 45 वर्षापासून समाज कार्य करतो. नागपूर सरापांचा प्रेसिडेंटसुद्धा आहो, मी महाराष्ट्राचा पण प्रेसिडेंट आहो, पण असे उदाहरण फार माझ्या नशिबात फार कमी पाहायला मिळते. आणि हे आगळं वेगळं उदाहरण माझ्यासाठी आहे. आज मला जायचं होतं मुंबईला, परंतु ह्या प्रोग्रामसाठी मी खास करून आलेलं हे माझा परिवार आहे आणि हा परिवार मी सोबत नेहमी जुळून राहणार आहे. दागिने घालून 4 चौघात मिरवणं हे तर प्रत्येकालाच आवडतं. दागिने घालणं ही तर म्हणजे स्त्रियांची आवड आहे. आणि रेणुका ज्वेलर्स इथे आज आपण आलेलो आहोत. आणि रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावाच्या प्रेमाचं बंधन या दिनाचे औचित्य साधून या रेणुका ज्वेलर्स इथे भव्य प्रदर्शनीचं 2 दिवसीय आयोजन करण्यात आलेलं आहे. आज आपण रेणुका ज्वेलर्स इथे आलेलो आहोत. तर या प्रदर्शनीबद्दल येथील जे ओनर आहेत मुरलीधर सर, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार. सर आजच्या दिनाबद्दल सांगा. आजच्या दिनाबद्दल आज तर एवढं खुशी होत आहे आम्हाला की आमचं न्यू शोरूमचं जे ओपनिंग झालेलं आहे आणि ग्रँड ओपनिंग जे गडकरी साहेबाच्या हातनं, अजून पुरुषोत्तम कावळे हे सुद्धा उपस्थित होते आणि खूप छान वाटत आहे, आज आनंद वाटत आहे आम्हाला. हां सर, या ठिकाणी ग्राहकांसाठी कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत? ग्राहकांसाठी आम्ही खूप छान विचार केलेला आहे की त्यांना अशा पद्धतीचा ऑफर द्यायला पाहिजे. आम्ही 22 कॅरेट 916 वाली जे ज्वेलरी आहे त्याच्यावर 7% मेकिंग चार्जेस ठेवलेला आहे. अगोदर जास्त होता, पण एक ग्रँड ओपनिंग आहे तर ग्राहकांना काहीतरी बेनिफिट्स व्हायला पाहिजे. तर त्या नात्यानी आमच्याकडे येईल, आमच्या शोरूमला व्हिजिट देईल, आमची सर्व्हिस बघेल, आमचा स्टॉप्स बघेल आणि त्यांना जे काही वाटेल त्यांच्या मनामध्ये तर ते आम्हाला छान फीडबॅक देणार. आम्हाला जर चांगले फीडबॅक मिळाले आम्ही आणखीन छान पद्धतीने कस्टमरला खूप छान पद्धतीने म्हणजे सर्व्हिस देऊ आम्ही त्यांना. हां, हेच आमचं उद्देश आहे की ग्राहकांना त्रास व्हायला नको. जे लोक धरमपेठ जे मोठे मोठे एरियात जातात तर आम्ही म्हणजे ते डायमंड वगैरे घ्यायला,
तर आम्ही ते डायमंडची पण एक्झिबिशन आमच्याकडे ठेवलं आणि हमेशासाठी आमच्याकडे ते डायमंड ज्वेलरी उपस्थित राहणार, कृष्णा डायमंड ज्वेलरी। सुंदर सुंदर आहे, बँगल्स आहे, लेडीज रिंग्स आहे, रोज गोल्डचे रिंग्स आहे, टॉप्स आहे, चांगला ब्रँड आहे कृष्णाचा, ते आम्ही ज्वेलरी ठेवली आहे। सर तुम्हाला काय वाटतंय? मला तर खूप छान वाटत आहे आज। आज जो आम्ही जो प्रोग्राम केला, ह्या प्रोग्रामसाठी आम्ही भरपूर वाट पाहिली। हो, आम्ही अगोदर तर लहान शॉपमध्ये होतो, पण आम्हालाही वाटायचं की आमचं हे मोठं शोरूम झालं पाहिजे, आणि आज ते पूर्ण झालं। आमची इच्छा, स्वप्न पूर्ण झालेलं आहे आमचं, खूप आनंद वाटतो। स्वप्न तर तुमच्या मेहनतीने आणि तुमच्या प्रयत्नांनी झालेलं आहे, प्रयत्न केल्यानंतर यश तर मिळतोच, आपण म्हणतोच ना प्रयत्नांनी परमेश्वर। आज आपल्यासोबत रेणुका ज्वेलर्स येथील संपूर्ण फॅमिली आहे, आपल्यासोबत मॅम आहेत, आपण मॅम सोबत बोलूयात। नमस्कार मॅम। नमस्कार मॅम, कसं वाटतंय तुम्हाला? मला तर खूप आनंद झाला आहे, आणि खूप दिवसाचा आम्ही म्हणजे हे प्रोग्रामचा सेटलमेंट करत होतो, शिफ्टिंग केली आम्ही, खूप चांगलं वाटत आहे, बस एवढंच बोलते। आणि स्पेशली स्त्रियांसाठी या ठिकाणी खूप सुंदर सुंदर दागिने ठेवण्यात आलेले आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, तुमच्या आवडीचे कोणते आहेत या ठिकाणी? मला त्याच्यातले सगळेच आवडते, असं काही नाही। आणि गिरायकांसाठी पण आम्ही असंच छान छान चॉईस नवीन नवीन व्हरायटी ठेवणार आहोत। या भव्य दुकानाचं जे नाव आहे रेणुका ज्वेलर्स, तर याच्या नावाने जे ठेवण्यात आलेलं आहे जे नाव, त्या मॅम आपल्यासोबत आहेत, रेणुका मॅम, आपण त्यांच्याशी बोलूयात। नमस्कार मॅम। हॅलो, नमस्कार सर्वांना, खूप खूप नमस्कार। कसं वाटते तुम्हाला एवढं मोठं भव्य प्रदर्शन 2 दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, आणि ते पण रक्षाबंधनाचे औचित्य साधून या ठिकाणी हे प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे, आणि ते तुमच्या नावाने आहे, तर कसं वाटते तुम्हाला? मला खूपच आनंद आहे की माझ्या म्हणजे पप्पांचं, मम्मीचं, माझ्या काकां लोकांचं, माझं भावांचं आणि माझं स्वप्न एकदम साकार झालं आहे, आणि खूप आनंद आहे आम्हा सगळ्यांनाच। थँक्यू सो मच। आज रेणुका ज्वेलर्स येथे आनंद सोहळा साजरा होते आहे, आणि या आनंदाच्या क्षणामध्ये पारशिवणी येथील कावडे ज्वेलर्सचे ओनर भाष्कर सर आज आपल्या सोबत आहेत, तर ते या प्रसंगी काय शुभेच्छा देणार ते आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। नमस्कार सर। ह्या रेणुका ज्वेलर्सचं जे भव्य वटवृक्ष जे निर्माण झालं, हे यांच्या एका शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखं वाटते। आज हे खूप मेहनत करून एवढं मोठं वटवृक्ष निर्माण केलं रेणुका ज्वेलर्सनं, मला खूप आनंद आहे आणि अभिमान वाटतो। आज मोहन भाऊ, मुरली भाऊ आणि बालूभाऊ यांचं खूप मोठे अभिनंदन करतो की यांनी हे असं मोठं वृक्ष तयार केलं, अजून अशा शाखा उघडावा असं आम्हाला वाटते याच्यानंतर। सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव आशिष कुकडकर, मी एरिया सेल्स मॅनेजर नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर बघत असतो। हरिकृष्णा ग्रुप ही आमची कंपनी आहे, कंपनीला जवळपास 30 वर्ष झाले आहे, आणि आमचा ब्रँड आहे किसना, याला 18 वर्ष झालेलं आहे। किसनामध्ये आम्ही डायमंड ज्वेलरी देत असतो। युजली काय असतं की सगळ्यांना असं वाटते की डायमंड म्हणजे खूप कॉस्टली आहे, डायमंड घ्यायचा आहे तर जवळपास आम्हाला 30,000-40,000 रुपये एवढं इन्व्हेस्ट करावं लागेल। बट आमच्या कंपनीचं स्लोगन आहे हर घर किसना। आज जर आपण भारतामध्ये पाहिलं तर भारतामध्ये 80% लोक आहेत ते मिडल क्लास आहे, त्यापेक्षा खालचे आहे, तर त्या लोकांचं स्वप्न कधी पूर्ण नाही होऊ शकणार। दॅट इज द रिझन आम्ही रेंजची जी सुरुवात ठेवली आहे, म्हणजे आमच्याकडे जर प्रोडक्ट रेंज पाहाल, स्टार्टिंग फ्रॉम 3,900 आम्ही पेंडंट देत असतो, 6,000 आम्ही रिंग देत असतो, टॉप्स घ्यायचे असले तर 8,000 देत असतो, इवन 21,000 मंगळसूत्र देत असतो। आज लाईट वेटेड ज्वेलरीमध्ये आमचं मोनोपोली आहे मार्केटमध्ये, आणि एक आमचं वर्चस्व आहे त्याच्यामध्ये, आणि आम्हाला एक प्राऊड फील पण होतं की आशीष ने जैसा बताया कि हम लोगों का जो रेंज है, वास्ट रेंज है, उसमें हमारे पास बैंगल्स हैं, अंगूठी हैं, उसके बाद टॉप्स हैं, पूरी रेंज है, 10,000+ डिज़ाइंस हैं। और कंपनी का आगे फ्यूचर में ऐसा सोचना है कि घर घर किसना होना चाहिए, जो कि आशीष ने बताया, तो उसमें कैसा रहेगा कि अगर डायमंड जैसा सोच है, आज इंडियन की सोच है कि डायमंड बहुत महंगा पड़ता है, तो वो सोच चेंज होगी, क्योंकि आज की डेट में अगर इन्वेस्टमेंट करना है तो कॉइन ले सकते हैं, उसके बाद बिस्किट्स ले सकते हैं, बट अगर ऑर्नामेंट्स पहनना है तो डायमंड का ऑर्नामेंट्स बहुत अच्छे दिखते हैं, और लुक वाइज हो गया, और उसमें एक्सचेंज भी मिल रहा है 95% और कैशबैक 90% है, तो ये काफ़ी बड़े चेंजेस हैं। और अभी डायमंड ट्रेड में हम लोगों का जो ज्वेलरी है काफ़ी ग्रो कर रही है, नागपुर में ही हम लोग काफ़ी जगहों पर अवेलेबल हैं, और
रेणुका ज्वेलर से हम जैसे जुड़े हैं यहाँ पे, तो यहाँ पे ये वाला जो मार्केट है ये भी बहुत अच्छा है। इस यहाँ पे एग्जैक्टली जो डिफरेंस दिखाएगा तो इससे क्या होगा कि ये गोल्ड के साथ में जब डायमंड रखेंगे तो 6000 से हम लोग का रेंज चालू होता है। 6000 से अगर मिडिल क्लास की बात करें तो स्टार्टिंग अमाउंट 6000 जो होता है काफ़ी अच्छा रेट है गिफ्टिंग के लिए और ख़ुद के लिए भी। और स्मार्ट ज्वेलरी है तो जो वर्किंग वूमेन है वो डेली वेयर में भी पहन सकती हैं, क्योंकि रफ टफ ज्वेलरी है, डेलिकेट तो है ही प्लस रफ टफ भी है। तो यही बोलना है मेरे को, बाकी बहुत अच्छा लगा, कॉन्ग्रेचुलेट करता हूँ मैं इनको। आज इन्होंने बहुत अच्छा, मतलब गडकरी साहब भी आए थे तो बहुत अच्छा हुआ आज प्रोग्राम, तो हम लोगों को भी अच्छा लगा कि हमें भी अप्रिशिएट करके गए वो गडकरी जी। तर हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात, नमस्कार। वाघमारे भिवापुरी मिर्ची, साधारण मिर्ची पावडर से लगे सिर्फ आधी, मैं कह रही हूँ।